से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका। आबाद रहे वो गांव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका। मत पे मैं कितना नसीबों वाला था। प्रवरा नदीने घेतला 6 जणांचा बळी। नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या SDRF पथकाची बोट उलटली आणि होत्याचं नव्हतं झालं। धुळ्याहून आलेल्या SDRFच्या जवानांवर काळाने घाला घातला। 3 जवानांसह 3 नागरिकांनी अहमदनगर जिल्ह्यातील नदीच्या बंधाऱ्यात जीव गमावला आहे। अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदी पात्रात SDRF पथकाचे 5 जवान आणि त्यांच्या मदतीला 1 स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले। पाण्यात भोवरा निर्माण होऊन SDRF पथकाची बोट पलटली आणि पाहता क्षणी 6 जण पाण्यात बुडाले। यातील 5 जवानांना बाहेर काढण्यात आले, मात्र 3 जवानांनी जीव गमावला तर 2 जणांचे प्राण वाचले आहेत। कमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जडगुले वय 18 वर्ष आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जडगुले वय 25 वर्ष हे 2 तरुण आंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात आले होते। आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 जण पाण्यात बुडाले। स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी सागर पोपट जडगुले याचा मृतदेह बाहेर काढला, मात्र अर्जुन जडगुले याचा शोध लागला नव्हता। 23 जानेवारीला सकाळी धुळे येथून SDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आले आणि SDRFच्या जवानांचा शोध कार्य सुरू झालं। आणि त्याच ठिकाणी 6 जणांची बोट उलटून ते पाण्यात बुडाले। SDRFच्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली। जीवाची बाजी लावून SDRFचे जवान सर्वांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र निसर्गाच्या पुढे कोणाचं काहीच चाललं नाही। दुसऱ्याला शोधायला आलेल्या जवानांनी आपला जीव धोक्यात घातला आणि दुर्दैवानं त्यांचा जीव गेला। यामध्ये SDRFचे PSI प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, ड्रायव्हर वैभव सुनील वाघ यांचा कर्तव्य बजावत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर कॉन्स्टेबल पंकज पंढरनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले। त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहेत। तर SDRFच्या मदतीला गेलेले सुगाव बुद्रुक येथील स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन रामदास जडगुले यांचा शोध अजूनही सुरू आहे। काल सुगाव परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते, दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी 1 जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि 1 जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती। SDRFचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांचे बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। 1 जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे। उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे।
मदतीला गेला तो कायमचाच गेला. आपल्या डोळ्या देखत सहकाऱ्यांना बुडतानाचा हा थरारक प्रसंग जीवाला हतरून टाकणारा होता. काम करण्याचं जवानचं त्यांचं अधिकारी लोकांचं काम चालू झालं. पावणे सातच्या जवळपास त्यांचं हे बोट बुडायचं बुडण्याचं काम झालं. ते भवरीखाली बोट सापडली, बोट बंद पडली, तीन चार फेरे त्या बोटीने मारले. दुसरी बोट पण त्या पाण्याच्या भवऱ्यामुळं ती बंद पडली. ते जवान पाच सहा जवान पाण्यामध्ये पोहत होते. एक जवान एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेला आहे. तो काय बाहेर अजून सापडलेला नाही. घटनास्थळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर किरण लहामटे, खासदार सदाशिव लोखंडे, उत्कर्षा रुपवते यांनी येऊन घटनेची पाहणी केली. संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ करायला लावणारी ही घटना आहे. आणि म्हणून हा दुर्भाग्य घटना झालेली आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील विनंती केलेली आहे की हे जर पाणी आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इरिगेशनचे अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली की पाण्याचा स्पीड कमी केला, ह्या बॉड्या आपल्याला भोवऱ्याच्या वरून काढून त्या त्याच्या भागामध्ये देता येईल आणि त्यांचा अंतिम निधी त्यांना शासनाच्या वतीने त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून, खासदार म्हणून मुख्यमंत्री निधीतून त्यांना मदत करण्याची भूमिका या शाही बॉडीमध्ये आहे. त्यांना मदत करण्याची भूमिका शासन म्हणून प्रयत्न करू. अतिशय दुर्दैवी घटना आहे की नागरिकांना जीव गमवावा लागला, पण त्यांना वाचवणारे जे लोक होते त्यांनाही ते जीव गमवावा लागलाय. निश्चितच जे बंधारे आहेत त्याचं एकूणच मेंटेनन्स किंवा तिथे जे कूल खड्डे होत आहेत त्याला काय एक साधारण मेंटेनन्स वर्षभरातून लागला पाहिजे हा थोडासा कुठेतरी बहुतेक निष्काळजीपणा असू शकतो. कारण आपण बघताय की केवढा मोठा भोवरा तिथे त्या ठिकाणी निर्माण झालाय. आता जे कारण असतील तिथे मला वाटतं चौकशीतून बाहेर पडतील, पण लवकरात लवकर जे मृत आहेत त्यांना शोधता कसं येईल आणि त्यांच्या कुटुंबांना काय सांत्वन देता येईल हा एक प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे असं वाटतं. SDRFच्या मदतीला गेलेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन जडगुले याचा शोध अद्याप सुरू आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मयत जवानांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विखे पाटील यांनी गणेश देशमुख याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आर्थिक मदतीसह वेगाने शोधकार्य करण्याची सूचना प्रशासनाला दिली. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या संबंधित बोलणार आहे की या जवानांच्या कुटुंबियांना अधिकाधिक मदत कशी करता येईल. जे मृत्युमुखी पडलेले जे नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये द्यायचे मी घोषणा केलेली आहे. फक्त शहीद जवानांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना विनंती करणार. भंडारदऱ्याचं शेवटचं अंतिम रोटेशन सुरू होतं. आता कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या धरणाचं पाणी झिरो करायचं, म्हणजे मग एकदा पाणी एवढ्या 4-5 तासामध्ये पाणी एकदा आटलं की आपल्याला ते जे काही अजून काही शेव त्याच्यामध्ये आहेत ते काढण्यामध्ये आपल्याला सुलभ होईल. पण घटना दुर्दैव होते हे मात्र निश्चितच. दुसऱ्यांसाठी आपला जीव धोक्यात घालून प्राणाची आहुती देणाऱ्या SDRFच्या जवानांनाच आज आपला प्राण गमवावा लागल्यानं मोठी हळहळ व्यक्त होत असून अजूनही बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी TDRFची टीम पोहोचणार आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहमदनगर. Yeah.